राजन साहेब जेसीबी चौकशी झाली आहे, तुम्हाला देखील जेसीबी करणार लेटर येते आहे, कशा प्रकारे याकडे बघतायत? खरं तर एसीबीच्या चौकशी मी असू दे, राजन साळवी असून किंवा नितीन देशमुख असू देत, या सगळ्यांनाच एसीबीच्या नोटिसी आल्या आहेत. परंतु अशा नोटिसीनं आम्ही भीक घालणार नाही. आम्ही ठामपणे उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. आणि लोक आमच्यावर आहेत, लोकांना पण माहिती आहे की या चौकशांनेच काही लोक भिवून या ठिकाणी भाजपमध्ये किंवा शिंदे सरकारमध्ये गेलेले आहेत. परंतु आम्ही अशा चौकशांना भीक न घालता उद्धवजींच्या पाठीशीच आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत. शिंदे गट देण्यासाठी हा दबाव असं वाटते तुम्हाला? नाही, अनेक दिवस या चौकशा त्यासाठीच चालू आहेत आणि हे सगळ्या लोकांना माहिती आहे. आज आम्ही खरं तर काल आपण बघितलं असाल की व्हीपच्या मागणी या ठिकाणी केली होती आणि त्यानंतर आम्ही 16 आमदार उद्धवजींना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही सगळेजण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहोत. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच व्हीप आम्ही स्वीकारणार आहोत आणि यांच्याच आदेशानुसार आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आणि त्यासाठी जी काही किंमत मोजावी लागेल ती आम्ही किंमत मोजण्यास तयार आहोत. आज बैठक होती आमदारांची, नेमके काय कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे? अधिवेशन चालू होत आहे सोमवार. नाही, खरं तर उद्धवजी ठाकरे साहेबांना आम्ही सांगण्यासाठी आलो होतो की आम्ही 16 आमदार आहोत, ते शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आम्ही आहोत आणि त्यासाठी आम्ही कोणाचा व्हीप स्वीकारणार नाही. फक्त उद्धव साहेबांचाच आदेश आम्ही ज्याप्रमाणे आधी स्वीकारत होतो त्याप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच आम्ही आदेश स्वीकारणार आहोत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत. सर,